हॅलो, नमस्कार. मी धनश्री, हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला बेस्ट जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. तर आज सकाळी सकाळी मी किचन लावण्यासाठी घेतलेलं आहे आणि सगळं सामान जे आहे ते वरून, म्हणजे वरच्या रूममध्ये आम्ही ठेवलं होतं, ते खाली घेतलं आहे. माझ्याकडे सगळ्यात जास्त आता जर हे असेल कुठलं काय म्हणतं ला एक ध्येय म्हणतो ना आजच्या दिवसाचं, तर ते म्हणजे किचनमध्ये प्रॉपर सगळे सामान लावून घेणे आणि प्रॉपर भांडी लावून घेणे. एक्स्ट्राचं काहीही नको. मांडणी वगैरे ह्या आम्ही आधीच फिक्स करून घेतल्या. कलरचं काम झाल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये एक कपाट मी करून घेतलं कडाप्यांचं, ज्याच्यामध्ये मोठी भांडी डबे ठेवता येतील. आणि हे किचन खूप मोठं झालं आहे. प्रॉपर तुम्हाला होम टूर मी देणारच आहे, पण आता खूप कामं छोटी छोटी जी आहेत ती बाकी आहेत. घरं बांधून होतात, पण घरामधली जी कामं असतात ना छोटी छोटी, तर त्यासाठी खूप वेळ लागतो. हे मी आताही तुम्हाला आवाज येत असेल कारण साईडच्या आमच्या सुलत्यांचं घराचं काम वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे त्याला आता मी काहीच करू शकत नाही. सो त्याबद्दल क्षमस्व. ही ताटं वाट्या वगैरे मी डीमार्टमधून एक्स्ट्राची घेऊन आले होते कारण माणसं खूप येणार. दरवेळी आम्ही आलो की आमच्यासाठी जे डबे किंवा ताटं वगैरे आहेत तर ते सगळे अवेलेबल आहेत. बाकी सगळे मी डीमार्टमधून एक्स्ट्रा घेऊन आले होते. जे सामान घेऊन आले होते किराणाचं, तर तेही मी सगळ्या डब्यांमध्ये भरते. बाकी इथे फ्रीज जर तुम्हाला दिसतो तर फ्रीज जवळजवळ 30-32 वर्ष झाली असतील आणि कोरोनाच्या काळामध्ये कम्प्लिटली बंद होता. त्याच्यामुळे आम्ही चेक करून परवा घेतला तर त्यामध्ये करंट उतरलेला आहे, त्यामुळे आता तो आम्हाला द्यावा लागणार आणि घ्यावा लागणार आहे दुसरा, कारण पर्याय नाही आहे जर सामान वगैरे ठेवायचं असेल. कारण इथे बाहेर जाऊन सगळ्या गोष्टींना अवघड होतं, कोणत्याही फ्रीजमधले सामान ठेवायचं असेल तर भाजीपाला वगैरे सगळ्याच गोष्टी लगेच खराब होतात. त्याच्यामुळे मग सांगितलेलं आहे आता 1-2 दिवसामध्ये येईल. त्यानंतर सगळे डबे वगैरे मी भरून घेतले मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये. सगळे भांडी वगैरे छोटी छोटी ती भरून ठेवून आम्ही माळ्यावरती ठेवून गेलो होतो. ह्यावेळी सगळं जेव्हा काम निघालेलं होतं तेव्हा सगळंच घाण पडली होती, त्यामुळे मध्येच दोन बायकांना सांगितलं होतं आणि त्यांच्याकडून सगळं क्लिनिंग करून घेतलं होतं भांड्यांचं वगैरे, त्यामुळे आता हे डिरेक्टली लावू शकले नाहीतर परत मला सगळं क्लिनिंग करावं लागणार होतं. बऱ्यापैकी भांडी आहेत, म्हणजे ताटं वाट्या ज्या बऱ्यापैकी, म्हणजे अगदी 7-8 जणांचं जेवण वगैरे असेल तर. पण आता यात्रेच्या निमित्तानं कोण येतील आले तर त्यांच्या आम्ही काय केले, पत्रावाळ्या ज्या असतात आणि त्याच एक्स्ट्रा आणून ठेवलेत, म्हणजे ताटांची कमी नको आणि ते बरं पडतं भांडी, कारण पाण्याचाही इश्यू होतो इथे. दररोज पाणी इथे सोडत नाहीत, 2 दिवसातून एकदा पाणी येतं, तेच पाणी पूर्ण साठा व्यवस्थित करून घ्यावा लागतो. म्हणून बाथरूममध्ये एक बाथरूमच्या वरती एक टाकी आम्ही लावली, बाहेर एक मोठी टाकी घेतली आणि टॉयलेटसाठी वेगळी टाकी केले आणि जेवढं होईल तेवढं पाण्याचा साठा आम्ही करून घेतो आहे. मध्येच परवा आम्ही टँकर मागवलेला, आता गरज पडली तर परत मागवावं लागणार आहे. हे सगळं सामान आणताना अजूनही मला लक्षात आलं की अजूनही काही गोष्टी मिसिंग आहेत, तर ते आता गावातून इथून कोण जर बाहेर जात असेल, म्हणजे इथून एक 15-20 किलोमीटर अंतरावरती शहर आहे तर तिथं जात असेल तर त्यांच्याकडे द्यायचं असं सुरू आहे. किंवा ताईंचे मिस्टर जे आहेत ते आजऱ्यावरून येतात तर त्यांना सांगणं सुरू आहे, कारण भाजी पण आणायची असेल, एकतर शेतातली भाजी असेल तर, नाहीतर मग शहराला जावं लागते. तेच करतो आहे सध्या तरी. आणि सध्या तरी आमच्या झुणक्यावरती जास्त बेत होता कारण तेच आणलं होतं आणि तिकडे किचन होतं, त्याच्यामुळे सगळं लिमिटेशन्स येत होतं कोणत्याही गोष्टी काढायच्या. म्हटलं की चपातीचं पीठसुद्धा मी मुंबईवरून करून घेऊन आली, भाकरीचं पीठ मम्मीकडून करून घेऊन आले आणि बाकी अंडी वगैरे आणून ठेवलेत. हे प्लास्टिकचे डबे तुम्हाला तिसऱ्या रॅकमध्ये दिसतात, त्याच्यामुळे खूप काम सोपं झालं. बऱ्यापैकी सगळ्या ज्या गोष्टी, म्हणजे ट्रान्सपरंट दिसत असेल तर आपल्याला शोधायची गरज जास्त लागत नाही, म्हणून मी ते केलं. ज्याच्यामध्ये सगळे मसाले, चहा पावडर, साखर आणि अजून काही गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. स्टार्टिंगलाच जेव्हा घर दाखवलं होतं एंट्रीला, तेव्हा खूप जणींनी मला म्हटलं की तू खिडकी थोडी मोठी करून घ्यायला पाहिजे होतीस, पण असा इश्यू आहे की हे दगडाचं बांधकाम आहे, 1.5 फूट रुंदीची ही भिंत आहे, त्यामुळे खूप लिमिटेशन्स आल्या असत्या. आणि काही जणींनी असं पण म्हटलं की इथे तुम्ही राहणार नाही तर एवढं कशाला करून घेतेस, तर पण कसं आहे की एक पूर्वजांचं आपलं असतं ना की पिढीनपिढी एखादं घर असेल आणि हे खूप मजबूत आहे, दगडांचं तेव्हाचं बांधकाम आहे, प्रॉपर आहे. आम्ही फक्त थोडंसं एक्सटेंड केलं आणि थोड्याशा गोष्टी करून घेतल्या, त्यामुळे जेव्हा कधी सुट्टीला येऊ, कारण वर्षातून 3-4 वेळा येणं तरी होतंच, तेव्हा एकदा येऊन जायचं. आणि शांत शेतात घर आहे तुम्हाला, म्हणजे रात्रीच्या वेळी तर पंख्याचीसुद्धा गरज भासत आहे. आम्ही ब्लँकेट घेऊन झोपलो आहे 2-3 दिवस तरी, इतकं थंडगार असतं सगळं, कारण आजूबाजूला पूर्ण शेती आहे, झाडं वगैरे आहेत. अवेलेबिलिटीच, म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीची अवेलेबिलिटी यांचाच त्रास होतो, म्हणजे रस्ता मेन नाही आहे आणि पाण्याचा थोडा इश्यू होतो, लाईटसारखी ये जा करते.
पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम वाटत नाही, शांत वाटतं मेन म्हणजे. आता हे बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल, त्याबद्दल खरंच माफी मागते मी, पण काहीच करू शकत नाही, दिवसभर बांधकाम सुरू असतं. आता आजच्या दिवशीचं मेन असं होतं की मला किचन सेट करायचं होतं अगोदर पहिल्यांदा, कारण जेवणाचा इशू होत होता, कुठे करायचा हाच प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे तेच तेवढं काम मी आज करून घेणार होते. आणि बाकी इलेक्ट्रिशियनची कामं थोडीशी होती ती सुरू होती. मला माहिती आहे तुम्हाला आवाज खूप येतो आहे, पण त्याबद्दल मी काहीच करू शकत नाही, कारण इथे कुठल्याही इथे मी गेले ना तरी आवाज हा येणारच आहे, आणि शेतात आहे घर जास्त वेळ, मी बाहेर पण जास्त पडत नाही, भीतीच वाटते मला काय माहीत, कारण सगळंच एकदम माळ आहे आणि भीती वाटते. तर सचिन आणि आरव दोघेही मला मदत करायला लागले होते, कारण ताईंना यायला उशीर होणार होता, त्याच्यामुळे म्हटलं आधी सेट करून घेऊ, कारण आल्यानंतर पण खूप कामं होती. अजून आहेरांच्या साड्यांचं काम आम्ही करतोच बोलते, पण ते होतच नाही, कारण ते घरातलीच कामं संपत नाही आहेत. त्यानंतर काही लोकांना इन्व्हिटेशन अजून फोनवरून द्यायचं आहे, ऊन असल्यामुळे आणि घरातली कामं जास्त असल्यामुळे आम्हाला बाहेर पडता पण येत नाही आहे. ह्याही सगळ्या लिमिटेशन्स येत आहेत, पण जेवढं जमेल तेवढं आम्ही निमंत्रण घरी जाऊन दिलो, आणि आता फोनवरून बाकीच्यांना कॉल करायचं, मग एक दिवस निवांत बसून करायचं म्हणून आमची धडपड चालली. पण हां, मस्त वाटते की काहीतरी नवीन गोष्टी मी करते, आणि ही सगळ्या जबाबदारीतून मला अजून गोष्टी कळत जातील की नेक्स्ट टाईमला अजून कोणता तरी कार्यक्रम असेल तर मला कोणत्या अजून गोष्टी प्रिपेअर करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी परफेक्ट करायच्या आहेत. शेगडी पण आहे, ती पण मी आणून घेतली. आता आम्ही घर फक्त एक्सटेंड केले, नवीन बांधलेलं नाही आहे, त्याच्यामुळे डिरेक्टली किचन वगैरे मी सेट केलं इथे. इथेच मी दुसरं पूजाघर करून घेतलेलं आहे, आतल्या साईडला होतं ते चुकीच्या दिशेला होतं, त्याच्यामुळे ते ईशान्य दिशेला करून घेतलं. शेगडीचं पण थोडंशी हे चुकलेली आहे, म्हणजे जी पाईप आपण टाकतो ती उजव्या साईडनं आताच्या शेगडीला हे असतात पाईप, आणि इथे डाव्या साईडला ते आता करून घ्यायचं आहे आम्हाला, पण बघू ते आता कधी कधी होते. त्याच्यापेक्षा म्हटलं आधी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या करून घेऊन. कांदे बटाटे ठेवण्यासाठी मी ॲमेझॉनवरून एक गोष्ट मागवली होती, ती खूप छान आहे, मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला, प्रॉपर आहे अगदी. मला एकटीने प्रश्न केला होता, यात्रा तर पूर्ण गावची आहे तर पत्रिका तुम्ही का वाटते, तर यात्रा पूर्ण गावची असली तरी प्रत्येकाला पाहुणे वगैरे बोलून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, आमंत्रण द्यावे लागतात, आणि प्रत्येक घराची यात्रा वेगळी असते, ती त्यावेळेला तुम्हाला समजेल. अजून काही काही गोष्टी जसे ब्लॉग येत जातील, आणि जसं मला वेळ मिळेल, जसं मला सगळ्या गोष्टी शूट करता येतील तसं मी करेन. गरजेची पडलेली भांडी मी सगळी धुवून घेतली, डबे वगैरे एक्स्ट्राचे जे काढले होते तर तेही सगळे धुवून घेतले. हे सगळं करताना अक्षरशः असं वाटतं की नवीन संसार थाटतो आहे की काय, कारण सगळंच स्टार्टिंगपासून आम्ही सुरू केलं. आलेल्या दिवशीचा जो गोंधळ होता घरात, म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हती, पण आल्यानंतर थोडं थोडं आम्ही करवून घेतलं, बऱ्यापैकी घराचं सगळं काम कम्प्लीट झालं. माझं किचनचं मेन म्हणजे काम कम्प्लीट होणं गरजेचं होतं, कारण जेवणासाठी इश्यू येत होते. मम्मी भाजी भाकरी पाठवून देत होती आम्ही आल्यानंतर 4-5 दिवस, कारण तिकडून 2-3 कामगार यायचे, प्लंबर इलेक्ट्रिशियन वगैरे, कारण इथे करण्यासारखं सोयच झाली नाही, कुठून दळप काढणार आणि ही करणार हेच सगळं इश्यू येत होतं, कारण शेगडी आम्ही बेडरूममध्ये ठेवली होती. पण आत्ता म्हटलं एकदा किचन सेट झालं की जेवणाचा इश्यू राहणार नाही, आणि माइंड शांत होतं. आपल्या बायकांचं असंच असतं, आपल्याला किचन अगोदर सेट पाहिजेत, बाकी कुठलाही रूम आपल्याला नीट करता येतात, पण किचन मेन म्हणजे सेट पाहिजेत, आणि माझंही तेच होतं. आणि अगदी आई स्पेस असं किचन झालेलं आहे, बाथरूम पण मोठं झालेलं आहे, त्यामुळे एकाच वेळी 20-25 माणसं किचनमध्ये बसून आम्ही जेवू शकतो. आणि हे एक छान केलं आहे, म्हणजे पायरी टाईप केलेलं आहे, त्याच्यामुळे कट्ट्यावर बसल्याचा फील येतो इथं घरामध्ये एकदम छान. म्हणजे लहानपणी आम्ही जसं बसायचो की एक ओटा टाईप असा असायचा, आणि तिथे आम्ही लहान मुलं बसून जेवणार वगैरे, मामाच्या घरी वगैरे गेलं किंवा कुठेही एखाद्या खेडोपाडी पाहुण्यांच्या घरी गेलं की तो एक फील. म्हणून मी जास्त आधुनिक टच न देता जेवढं होता होईल तेवढं मी प्रॉपर अगदी नॉर्मल ठेवलं, ग्रामीण आपल्या भागातलं जसं असतं, कारण ते एक फील चांगला येतो. स्टार्टिंगचा जो तुम्ही क्लिनिंगचा व्हिडिओ बघितला, आम्ही सगळे आल्यानंतर साफसफाई करत होतो, त्या रात्री टँकर मागवला होता, आणि टँकरने पाणी भरून घेतल्यानंतर इथे जवळजवळ 8-10 घागरी मी पाणी ओतलं आहे किचनमध्ये, कारण किचनचं बांधकाम झालेलं पूर्ण, पण धूळ इतकी पडली होती की झाडून आणि पुसून ती निघणार नव्हती. एक तासभर जवळजवळ मी झाडू घेऊन हे सगळं झाडतच होते, पूर्ण क्लीन करून घेत होते, कारण जितकं साईडला पण चुलत्यांचं बांधकाम सुरू आहे आणि आमचं पण सुरू आहे, त्यामुळे धूळ उडून उडून येणार. आता इथे जिथे तुम्ही मोकळी एक खिडकी टाईप बघताना, तर इथे आधी दरवाजा होता, तर तिथे मी खूप मोठी स्पेस ठेवली, जास्त खिडकी कमी करू नका म्हटलं, कारण प्रॉपर सूर्यप्रकाश पण पडेल आणि छान वाटेल, तर तिथेही अजून खिडकी एक लावायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण किचन जे आहे ते मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर इथे साईडला आमची चुलतेचे चुलत सासरे, तर त्यांचं घर पूर्णच बांधायला काढलं होतं, त्याच्यामुळे गणेश पूजा त्यांनी ठेवली होती.
अजूनही खूप सारं काम त्यांचं बाकी आहे. कॉन्ट्रॅक्टरने वेळेवरती काम कम्प्लीट करून दिलेले नाही, त्यालाही लिमिटेशन्स आले असतील मे बी. आणि इथे दोन घरं बांधायची होती, आम्हाला वाटलं होतं की ते कम्प्लीट होतील, कारण यात्रा आहे म्हटल्यानंतर घर कसं कम्प्लीट व्हावं लागतं आणि फॅमिली खूप मोठी आहे. तर मग त्या दिवशी म्हणजे गणेशपूजन त्यांचं होतं, तर हे व्हिडिओ आहे. ह्या माझ्या नंदूबाई आहेत, चुलत नंदूबाई, ज्या दुरडी घेऊन येत आहेत. पिंक साडीमध्ये माझ्या चुलत जाऊबाई आहेत, पिंक ड्रेसमध्ये माझ्या चुलत जाऊबाई आहेत. ही जाऊबाईंची मुलगी आहे. खूप लोकं आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघाल आणि मे बी लक्षात राहिले येत राहतील, कारण भरपूर मोठा गोतावळा आहे. आणि ह्या पण रेड साडीमधल्या ज्या आहेत त्या पण जाऊ नंदूबाई आहेत, त्याच्यानंतरच्या पाठीमागच्या जाऊबाई आहेत. असे खूप लोक आहेत, मीच लक्षात ठेवता ठेवता मला कळत नाही की नेमकं कोण कोण आहेत. होतं असं, पण छान वाटतं सगळे लोक असं एकत्र आले की. आता हे पण लोक थोड्या दिवसांनी येतील, कारण इथे जवळच्याच गावात राहत आहेत, घर बांधत आहेत, त्याच्यामुळे साईडलाच दुसऱ्या एका रूममध्ये बाकीचे लोक राहिलेले आहेत. तर गणेशपूजा ठेवली होती म्हणून आम्ही सगळे गेलो होतो, मी पण काम वगैरे बाजूला ठेवलं सगळं आणि इथे आलो होतो. आरवला तर जास्त मजा, कारण त्याच्या आवडीचं जेवण होतं, बटाटे होते म्हणून तो आला आहे तेवढ्या विचार. हे बटाट्याची भाजी होती जेवणात म्हणून. तर इथे गणेशपूजा वगैरे आवरली आणि मग बाकीच्या कामाला मी लागले. 4:30 वाजले मगाशी, तुम्ही म्हटलं साईडच्या जे चुलते आहेत तर त्यांचे घराचं म्हणजे गणेशपूजन त्यांनी घेतलं, कारण त्यांनी पूर्णच घर बांधायला घेतले होते. त्याच्यानंतर मी मोबाईल हातातच घेतला नाही, चार्जिंग पण कमी होतं, मग शूट करताच आलं नाही. किचन पूर्ण सेट केलं आहे, प्लस खालच्या दोन्ही रूम साफ केल्यात. अजूनही आज थोडं इलेक्ट्रिशियनचं काम आहे तर ते सुरू आहे. आता वरच्या दोन्ही रूम मी स्वच्छ केलेल्या, परत सगळं हे असं मेसअप झालं आहे. परत करायचं 4:30 वाजले, बाहेर वादळ सुटलं आहे आणि हे मला खूप 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 वर्षानंतर दिसलं. ह्याला मी चिमणीची बी म्हणतो आहे. ह्याच्या आतमध्ये जे आहे ते काढून खातो आम्ही, लहानपणी खायचो, आता निघतच नाही. आम्ही लहानपणी खायचो याच्या आतमध्ये. ऐका, पायाच्या टीचा एवढा दुखायला लागला ना भयानक. अजून बाहेरचं सगळं म्हणजे जे जे भंगार होते ते परवा दिवशी का टाकलंय बाबाने, अजून थोडा आहे. त्यानंतर नंतर काढून त्या आहेराच्या साड्या त्या संध्याकाळी जास्त बसून करायचं आहे काम. खालचं क्लिअर केलं, थोड्या वेळानं दाखवते तुम्हाला. नंतर डिरेक्टली खूप असं रिक्वेस्ट होती की तू होम टूर दे घराकडची, सगळं एकदा प्रॉपर सेट झालं की मग देते. अजूनही कमीत कमी मला वाटतं शनिवार रविवार होईल सगळं व्यवस्थित सेट करेपर्यंत, त्यामुळे चाललंयच दररोज. आज तरी मी एक मला वाटते 5 ते 10 मिनटं, म्हणजे आज दिवसभर 5 ते 10 मिनटं बसले असेल तर दिवसभर सुरू आहे. आणि एकतर कशी धूळ माती आणि तिकडचे बाथरूमचा दरवाजा एक खिडकीची पाठीमागे आहे त्याची आज जाळी बसवली म्हणून नशीब करा. वादळ एवढं सुटलेलं सगळं आतमध्ये येत होतं. सकाळी सगळं सेट लावलंच किचन आणि परत दुपार आत्ता धूळ येत होती, मग ते आता परत एकदा झाडून घेतलं आहे. आता हे जरासं झाडू तेवढा मारते कारण खूप कचरा पडला आहे. आणि त्याच्यानंतर मग जरा शांत बसते. पायाचं म्हणजे असं आग जर असल्यासारखं कसं होतं तसं व्हायला लागलं पायामध्ये, थोडंसं असं वाटायला लागले कणकण कणकण व्हायला लागलं, त्यामुळे गोळ्या शुद्ध ते आणून ठेवायला पाहिजे होती येतानाच. ते माझ्या लक्षात नाही आलं, मी लिस्ट करून ठेवली की गावी काय काय घेऊन जायचं, पण त्यामध्ये हे राहिले. मी म्हटलं ज्या दिवशी गावी येण्यासाठी बॅकपॅक करणार त्याच दिवशी म्हणजे काही ना डिसेंट्री लागू शकते किंवा ती एनर्जेल हे असं घ्यायचं, पण ते लक्षात नाही आलं. तर 26-23 तारखेचं हे होतं, ते येरडं पडणं बोलतात, पण ते 26 तारखेपासून हे आहे. म्हणजे 26 तारखेपासून गावाबाहेर जायचं नाही, कोणतीही कामं करायची, वाजवण्याची कोणतीही कामं करायची, काहीच करायचं नाही 26 तारखेच्या पुढे. तर 2 दिवस आहेत, आज 24-25 येस, उद्याचा दिवस आहे. बघू उद्या कोण येणार असं त्यांच्याकडनं मागवून घेते. अरे बापरे, आता हे सगळं आवडते पटपटपट आणि त्यानंतर बघू काय काय पुढे. अजून
इलेक्ट्रिसिटीचा त्रास दिवसभर सारखा इश्यू सुरू आहे, ये जा करते, पण फायनली आज सगळी कामं माझी आवरली. 95% क्लिनिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि अजून थोडं थोडंसं आहे, ते उद्याच्या दिवशी कम्प्लीट होणार आहे. मी जास्त काही कॅमेरा घेऊन शूट केलं नाही, कारण कामं करताना मी जेव्हा कॅमेराने शूट करते तेव्हा खूप वेळ जातो, त्यामुळे बऱ्यापैकी जेवढं दाखवता येईल मला तुम्हाला शक्य होईल कामातून तेवढं मी दाखवलेलं आहे. आणि उद्यापासून थोडा जास्त वेळ मिळेल, सो ब्लॉग्स पण थोडे मोठे येतील. आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच संपतो, उद्या आपण भेटू. सचिन आणि आरव गेलेले आहेत मॅच बघायला, मॅच सुरू झाल्यात इथे गावामध्ये, तर त्या एक टीम पण यांनी बहुतेक बनवलेली आहे तर तिकडे गेलेले आहेत. आता वाजलेत ना, मी तर झोपायला घेणार, कारण मी खूपच थकलेले आहे, पाठ अक्षरशः खूप दुखते. तर मग उद्या भेटू, तोपर्यंत बाय बाय.